काय काय भाषण सुरू असताना मराठीत व्हावी मागणी आपल्याकडनं नाही. आता आहे की साधारण आपल्याला अपेक्षा अशी असते, आतापर्यंत मी 20 वर्ष झाली त्या सभागृहात, कित्येक वेळेला असं होतं की सुरुवात करतात मराठीने आणि आम्ही तेवढे काय हे नाही आहोत, मी समजू शकतो परप्रांतीय असतील त्यांना त्या भाषेचं काय, पण सरकारने त्याला सरकारची भूमिका असते त्याच्यामध्ये भाषणांमध्ये, ते नाही झालं आणि त्या बाबतीमध्ये आम्ही बोललो, शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा बोललो, परंतु ते जे नेहमी जसं करतात तसं ते करतात. म्हणून आमच्याकडे सदस्यीय मार्ग असा आहे, राज्यपालांच्या अभिभाषणावर जेव्हा चर्चा होणार आहे त्यावेळेला आम्हाला काय आक्षेप आहे तो आम्ही नोंदवून दिला आहे, तो विधानमंडळाकडे दिला आहे, तो विधान परिषदेच्या आमच्या ज्या या आहेत निलमताई गोरे त्यांच्याकडे दिलेला आहे. पण ही पाळीका यावी, या महाराष्ट्रामध्ये ही पाळीका यावी. आज जर ज्या गोष्टी सरकार म्हणून सरकारने हे केलेल्या आहेत दिलेले आहेत तिथे बघायला नको, सरकारचं काम नाही. अधिवेशनात पहिला दिवस आहे, याचा अर्थ किती निष्काळजी आणि सत्तेने माजलेलं आहे सरकार, हेही दिसतंय की सर्वसामान्यांच्या सदस्यांच्या किंवा महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न त्यांना महत्त्वाचे नाही. खुर्च्या टिकवणं, ते सरकार टिकवणं, ते कशाही मार्गाने करणं, तेवढंच त्यांच्या समोर आहे, दुसरं काय त्यांच्यासमोर. ओके, प्रशासक नाही, माझं असं म्हणणं आहे की त्याच्या पहिलं बोलताय का मी बोलते रोल गोल एक तर असं आहे की आज अधिवेशनाचा पहिला दिवस, राज्यपालांचं अभिभाषण आणि आज सर्वात महत्वाचं, आज मराठी भाषा गौरव दिन आहे. दुर्दैव आहे महाराष्ट्राचं आणि ह्या महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचं एक साधं एक वाक्य सुद्धा राज्यपालांनी मराठीमध्ये बोलले नाही. हा राज्यपालांवर जेवढा ठपका जातो त्यापेक्षा जास्त सरकारवर जातं, कारण राज्यपालांचं भाषण सरकार लिहून देत असतं आणि म्हणून ते नेहमी राज्यपाल म्हणत असतात माझं सरकार, माझं सरकार, मेरी सरकार, माय गव्हर्नमेंट. मग हे जे काय बेगडी मराठीबद्दल हे करत असतात, प्रेम दाखवत असतात, त्यांना माहीत नाही आज महाराष्ट्राच्या या अतिमहत्त्वाच्या अधिवेशनामध्ये राज्यपालांचं भाषण होत असताना तुम्ही त्यांना मराठीमध्ये एक पॅरेग्राफ जरी दिला असता तरी आम्हाला त्या गोष्टीचा आनंद झाला असता. आणि म्हणून महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या महाराष्ट्राचा, महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचा, मराठी जनतेचा हा अपमान आहे आणि ह्या सरकारने केलेला आहे तो. दुसरं महत्त्वाचं, एक स्वाभाविक प्रश्न तुमच्याकडनं येण्याची शक्यता आहे म्हणून मी पहिलंच उत्तर देतो. याच्यापूर्वी असं झालं का? तर होय, पी सी अलेक्झांडर नावाचे आपले राज्यपाल होते, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, प्रचंड विद्याभूषित, त्यांनी मराठीत भाषणं केलेली आहेत, असे अनेक राज्यपाल आहेत, त्यांनी ह्या महाराष्ट्राच्या मराठी माणसाचा, मराठी संस्कृतीचा या ठिकाणी सन्मान करून त्यांनी मराठीत भाषणं केलेली आहेत. मग यांना का नाही सांगितलं किंवा यांनी सरकारने का करून दिलं नाही? आणि म्हणून हे नेहमी मराठी भाषेबद्दल सुद्धा बोलतात आणि आज इथे सरकार त्यांचं आहे, केंद्रामध्ये त्यांचं सरकार आहे, गेल्या 5 वर्ष याच्या अगोदर, आघाडी सरकारच्या अगोदरची 5 वर्ष देवेंद्र फडणवीस स्वतः होते, त्याच वेळेला दोन्ही सभागृहामध्ये तो ठराव झाला, मराठी भाषेला अभिजात दर्जाचा ठराव झाला. काय झालं त्याचं? त्यामुळे नुसतं फक्त आणि फक्त त्या तो माज जो आहे सत्तेचा, तो सत्तेचा माज फक्त दिसतोय त्यांचा, त्यांना काही मराठी भाषेचं पडलेलं नाही, त्यांना काही मराठी मानाचं पडलेलं नाही, त्यांना काहीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्राचा अवमान वारंवार होतोय आणि हे शिवजयंती साजरे करतात, कसला काही मराठी भाषेचं पडलेलं नाही, त्यांना काही मराठी मानाचं पडलेलं नाही, त्यांना काहीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्राचा अवमान वारंवार होतोय आणि हे शिवजयंती साजरे करतात, कसला बेगडीपणा दाखवतात आहे. आणि म्हणून त्याचा आम्ही जाहीर निषेध केला आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होईल, आम्ही आमचा निषेध नोंदवलेला आहे,
कायदेशीर आणि त्याच्यावर चर्चा होईल, त्यावेळेला आम्ही त्याच्यावर बोलू. मराठी भाषा दिनाच्या दिवशी जर मराठी भाषेचा अपमान होत असेल तर ते महाराष्ट्राची जनता खपून घेणार नाही. त्या व्यतिरिक्त आणखीन एक निषेध आहे की त्यांनी नोकर भरतीचा विषय केला सरकारी. तुम्हाला माहिती असेल की गेल्या हप्त्यामध्ये मी एक अचानक रात्री भेट दिली होती. राज्याच्या विविध भागातून विविध जिल्ह्यातून जवळजवळ 10,000 विद्यार्थी तिथे आलेले आहेत की आमची पोलीस भरतीमध्ये होईल. त्याच्यामध्ये MSc आहे, त्याच्यामध्ये MBBS करणारे आहेत, डॉक्टरी करणारे आहेत, ग्रॅज्युएट तर 60% ग्रॅज्युएट आहेत. या सगळ्यांकडनं 400 रुपयेचा फॉर्म भरून घेण्यात येतो. त्यांना TADA हा कायदेशीर आहे. ही सगळी मुलं रस्त्यावर झोपलेली होती, जंगलात झोपलेली होती, त्यातला एक मुलगा मृत्यू पावला आणि या शासनाची जबाबदारी नाही ती. त्याचाही मी निषेध नोंदवलेला आहे, त्याच्यावर आम्ही बोलणार आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की सत्तेत खुर्चीत बसल्याच्या नंतर आम्ही जे करू तेच सगळं मान्य असं नाही होत. अजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना आणि ह्या देशाचे कायदे राज्याचे कायदे अबाधित आहेत, तुम्ही मानत नसाल पाळत नसाल हा तुमचा माझच आहे ना एका प्रकारचा. नाहीतर ज्या पद्धतीने काही गोष्टी बोलल्या जातात त्या आम्ही मांडलेल्या आहेत सभागृहामध्ये. राष्ट्रद्रोही आणखीन या सगळ्या गोष्टीवर मी बोललेलो आहे. कारण आमच्यावरच्या सभागृहामध्ये कुणावर गुन्हा दाखल आहे ज्याचा ते उल्लेख करतात ते खालच्या सभागृहाचे आहेत. त्यामुळे आम्ही तिथे मुख्यमंत्र्यांच्या याचा निषेध केलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी केलेली आहे. काय काय भाषण सुरू असताना मराठीत व्हावं अशी मागणी आपल्याकडनं. मी असं आहे की साधारण आपल्याला अपेक्षा अशी असते, आतापर्यंत मी 20 वर्ष झाली त्या सभागृहात, कित्येक वेळेला असं होतं की सुरुवात करतात मराठीने आणि आम्ही तेवढे काय हे नाही आहोत. मी समजू शकतो परप्रांतीय असतील त्यांना त्या भाषेचं काय, पण सरकारने त्याला सरकारची भूमिका असते त्याच्यामध्ये भाषणांमध्ये. ते नाही झालं आणि त्या बाबतीमध्ये आम्ही बोललो, शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा बोललो, परंतु ते